नमस्कार। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्गात गेले होते, त्यानंतर आज भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे। कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या 3 सदस्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे पंचायत समितीतील भाजपचं बळ वाढलं असून शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे। कुडाळ पंचायत समितीच्या 3 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री काल सिंधुदुर्गात येऊन गेले म्हणूनच हा धक्का दिलाय, ही तर सुरुवात आहे। मुख्यमंत्र्यावर अनेक लोकांचा विश्वास नाही हे दाखवण्यासाठी कुडाळमधील 3 पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। अजूनही भाजपमध्ये यायचे बाकी आहेत, शिवसेना पक्षप्रमुखांना कोणी किंमत देत नाही अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे। शिवसेना कधी संपेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीच कळणार नाही। सुरुंग लावला आहे, अनेक जण कुंपणावर आहेत। शून्य आमदारांचे पक्षप्रमुख कधी होतील ते उद्धव ठाकरेंना कळणार देखील नाही, ती वेळ लांब नाही। आज झटका दिला आहे, अजून भरपूर बाकी आहे असा दावाही त्यांनी केलाय। यावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय अपडेट्स बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।